तो मॅचकडे आपण पाहतोय, तुम्हाला घेऊन जाईल. चालू असताना सामना जो आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय, चालू असताना सामना गेम चेंजर्स वर्सेस अनस्टॉपेबल हे दोन संघ या ठिकाणी आहेत. महिलांचे असणारे हे दोन्ही संघ खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर महिलांच्या सन्मानार्थी आपण पाहतोय हे दोन सामने आपण याठिकाणी खेळवतोय. फुल टॉस बॉल, सरळ चेंडू आपण पाहतोय, याठिकाणी डिफेन्स केलेला चेंडू. आघाडीचे दोन्ही बॅटर जर आपण इथे पाहिले, स्वप्न आणि भाग्यश्री हे दोन बॅटर आहेत. यावेळी फुल टॉस चेंडू हलक्यात कट करण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचा इथे धाडस तर केलंय, पायचा डेंजर एंडला आणि इथे विकेट, पहिली विकेट. फलंदाज आपण पाहतोय मैदानात बॅटर भाग्यश्री मॅडम आपण पाहतोय बाद होताना जे आपल्याला पाहायला मिळतील. पहिली विकेट आपण पाहतोय येते, पाच षटकांच्या लढती ज्या आहेत आणि वेळ थोडासा वाचवणं गरजेचं आहे कारण आपल्याला अजूनही बरेचसे सामने क्षणी खेळवायचे. स्क्रीनवर देखील तुम्ही पाहू शकता अनेक मान्यवर देखील आपण पाहतोय आज मात्र अतिथी कक्षामध्ये क्षणी विराजित आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेलं संदीप मेमोरियल कप अर्थात आमदार चषक 2023 ब्रॉंकेजी स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून आयोजित केली ही देखणी स्पर्धा जी निश्चितप्रमाणे आपण या मैदानावरती पाहतोय. एकंदरीत जर आपण पाहिले गेलं तर पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट विश्वातील नव्हे तर पुणे जिल्ह्यातील आपण पाहतोय असणारी एक मानाची स्पर्धा. बॉलर्स जर आपण इथे पाहिलं गेलं, विजया यावेळी पाहिजे मोठा फटका देखील काढलाय लॉंग ऑनला, खिलाडी डाऊन द बॉल आणि इथे यस विकेट. बॅटर इथे मैदानात पाहतोय, पुन्हा एकदा संघाला पडलेलं हे दुसरं खिंडार. दुसरी विकेट आपण पाहतोय मैदानात येताना पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अनस्टॉपेबल टीमला पहिल्या सामन्यामध्ये जरूर अपयश आलं, परंतु असं म्हणतात की माणूस अपयशाने संपत नाही, त्याने चांगले त्या दर्जाचे चांगले प्रयत्न करणे देखील इथे गरजेचं आहे. स्क्रीनवरती पाहू शकता काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी मात्र टिपला आणि संपूर्ण आमच्या टेनिस क्रिकेट .in च्या ऑफिशियल टीमचं देखील मी कौतुक करेल. एक चांगल्या प्रकारचं कामकाज आणि संपूर्ण जगभरामध्ये खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून जे केलं जात आहे. आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्याची आपण पाहतोय सौभाग्यवती उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आमदार चषक अर्थात संदीप मेमोरियल कप. आज स्पर्धेचा आपण पाहतोय शुभारंभ सकाळ 17 मध्ये त्यांच्या शुभा असते. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. जाऊया मॅच कडे. बॉलर्स आपण पाहतोय विजया अक्रॉस द बॅट यावेळी खेळून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा अवांतर धाव देखील आपण पाहतोय मैदानामध्ये मिळणार आहे. एक अतिरिक्त धाव इथे मिळेल आणि या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिलं तर 3 धावा. पहिली ओव्हर जी सुरू आहे, पुण्याचा पाहिजे फुलर लेनचा चेंडू होता काव कॉर्नरच्या रिजन मध्ये, चेंडू आपण पाहतोय अडवला. एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट इथे मैदानात पाहिला मिळाला. दुसरा धावेचा इथे प्रयत्न, यस गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळ बॅटर्स मध्ये आपण पाहतोय असणारा ताळमेळ, दोन्ही ही कॉलिंग खूप महत्वाची आहे. तुम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळत असताना खऱ्या अर्थानं जर आपण इथे पाहिलं ना तर तुमच्यामध्ये असणारा ताळमेळ, तुमच्यामध्ये असणारा कॉम्बिनेशन, तुमच्यामध्ये असणारा कॉर्डिनेट हे खूप महत्वाचं पाहिलं जातं. क्रिकेटचा खेळ हा एकट्याक दुट्याचा खेळ नाही आहे, क्रिकेटचा खेळ हा 11 च्या 11 खेळाडूंचा खेळ आहे. लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू यावेळी आपण पाहतोय व्हाईट बॉल. अवांतर धाव देखील इथे मैदानाच्या मध्ये मिळेल. या अवांतर धावेने स्कोर कार्ड 6 धावा जे आपण पाहतोय धावलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. षटक क्रमांक जर आपण इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेलं तर अगदी पहिलं षटक विजयाच्या मॅडमच्या माध्यमातून आपण जे पाहतोय सुरू आहे. लोअर फुल टॉस, जमीन समांतर फटका देखील काढला जाईल. क्षेत्ररक्षक त्याच्या ठिकाणी आपण पाहतोय तैनात आहे. एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिलं ना तर 7 धावा धावलकावरती आहेत. एक षटकाचा खेळ आपण पाहतो क्षणी संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 7 धावा धावलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं आज इथे 7 देणं खूप गरजेचं आहे. आज 1 मे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र दिन आणि विशेष जर आपण पाहिलं गेलं तर महिला दिवस म्हणायला देखील काही हरकत नाही कारण सकाळच्या 17 मध्ये आपण पाहतोय महिलांच्या मॅचेस सेशन सुरू आहेत. 106 उत्मेदांना खऱ्या अर्थानं आठवणारा दिवस म्हणजे आजचा दिवस, मराठी अस्मितेचा दिवस म्हणजे आजचा दिवस. आणि आज तो दिवस खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे आणि आज या शुभारंभावरती आज आमदार चषकाचा
देखना 16 क्षणी उभा राहिलाय. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 7 धावा धवलकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तैयार. विद्या यावेळी पायचा अक्रॉस द बॅट. यावेळी चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला चेंडू आपण पाहतोय क्षणी ट्रॅव्हल झाला. त्यानंतर आलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या आठ धावा. फुलर लेनचा चेंडू होता. यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये बॅट वरती चेंडू आपण पाहतोय. ते जो मिडल होऊ शकला नाहीये. स्नेहल मॅडम स्ट्राइक ऑन तयार. लोअर फुल टॉस म्हणता पाहिजे यावेळी. मात्र लेक्समला मिस करणार. लेक्समच्या बाहेरून जाणारा चेंडू. व्हाइट बॉल. अबंतर धाव देखील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये मिळेल. एकंदरीत जर आपण इथे पाहिले गेलं तर तीन तीन स्कोरर आपण पाहिले गेलं तर खूप कमी स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला टेनिस क्रिकेट डॉट इनचे आपण पाहतोय स्कोरर श्रेयश सर आहे. त्याचबरोबर मॅन्युअली स्कोरिंगमध्ये आपण पाहतोय आमचे प्रवीण सगर आहेत. त्याचबरोबर क्रिक हिरोजच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय स्कोरिंग केली जाते. प्रशांत सगर सर आहेत. या संपूर्ण ऑफिशियल टीमचं देखील मी कौतुक करेल. चांगलं कामकाज त्यांचं देखील सुरू आहे. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा गोलंदाज तैयार. शॉर्ट पिच बॉल. यावेळी पायचे ऑन साइडला चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे झाला. परंतु लॉंग ऑफला चेंडू ते अडवला जातोय. सिंगल यावेळी घेतली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतीये. धावलकावरती 10 धावा. 10 धावा धावलकावरती. 2 विकेटही मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर शेवटच्या चेंडूवरती काय मॅच फिनिश केली. यापूर्वीचा सामना आपण पाहिला. षटकाराने मात्र संघाला विजय मिळून दिला. यावेळी 5 धावा बॅटने फटका तिकडून काढला जाईल. जबरदस्त तडाखा दिलाय. 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ इथे अडवला जाईल. 2 धावा इथे मैदानामध्ये येताना आपल्याला ज्या पाहायला मिळतील. या 2 धावींच्या मदतीने स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिले गेले तर 12 धावा धावलकावरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आज जर आपण त्या या मैदानावरती जर पाहिलं ना. ओ यावेळी पाहिजे बिग हिट. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. षटकार 6 धावेंसाठी. एक जबरदस्त फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. प्रांजल मॅडमच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे फुलर लेनचा चेंडू होता आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर त्या फटक्या खेळत असताना त्यांनी ताकदीचा पुरेपूर इथे वापर केला. तुमच्याकडे टायमिंग प्रॉपर टायमिंग जर असेल तर तुम्ही निश्चितपणे चौफेर फटकेबाजी करू शकता आणि तो प्रॉपर टायमिंग इथे प्रांजल मॅडमच्या माध्यमातून जो आपल्याला पाहायला मिळाला. षटकार येताना जो पाहायला मिळेल. षटक क्रमांक संपले गेले. ते दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि स्कोर कार्डवरती 18 धावा. 18 धावा धावलकावरती. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण इथे पाहतोय. अगदी 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. महत्वाचे जे मॅचेस आहे आजच्या दिवसामध्ये सर्वांचं लक्ष ज्या मॅचेसवरती आहेत. खऱ्या अर्थानं मृत्युंजय 11 विरुद्ध झुंजार 11 दोन्ही टीम्सना विनंती आहे. आपण यशवीनी संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीम्सना विनंती असणार आहे आपली टीम लिस्ट घेऊन यायचा नाही. जाऊया मॅचकडे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. बॉलर्स शुभांगी लेफ्ट हँड बॉलर्स. यावेळी आपण पाहतोय मैदानात एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ती खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक हो आणि इथे थोडीशी मिस फिल्डिंग. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी 4 रन चौकार. चौकार इथे मैदानामध्ये आपण पाहतोय येताना आपल्याला जो पाहायला मिळेल. या चौकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जर आपण इथे पाहिली ना तर 22 धावा धावलकावरती आहेत. कुणाल निकालजी सर आपण पाहतोय मुख्य पंचाची भूमिकेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला बॅकफुटला जाऊन चेंडू पुन्हा एकदा पंच करण्याचा इथे प्रयत्न निश्चितपणे जो होताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु यावेळी बॅटवरती चेंडू आपण पाहतो येऊ शकला नाहीये. भीतीनं आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानी जबाब देती जिबा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी खोऱ्यातून नाद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा. आणि यावेळी पुन्हा एकदा पायचा चेंडू ते कट केल्या पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वा जबरदस्त फिल्डिंग. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. यस यस यस. आणि इथे काय होणार आहे. नॉट आउट. 2 धावा इथे मिळतील. या 2 धावींच्या मदतीने स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिले गेले तर आता 24 धावा धावलकावरती. 2 बॅटर नक्कीच बाद झालेत. महिलांचे असणारे सामने आपण जर पाहिले गेले तर
तुम्ही पुण्यातील कविता पाटील यांना पाहिलं असेल, अगदी भारतीय अ संघाचं नेतृत्व ते करत आहेत, त्याचबरोबर झारखंड रणजी संघाचं देखील मात्र ते नेतृत्व करत आहेत. म्हणजे पुण्याचं क्रिकेट देखील आता खूप उंचीवरती पोहोचलेलं आहे. पुण्याचं तुम्ही ऋतुराज गायकवाड पाहू शकता, केदार जाधव पाहू शकता, अनेक वेळा केदार जाधव सर देखील आपण पाहते या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहिलेले आहेत. हा चेंडू पुण्याचा लॉंग ऑफला चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक त्या क्षणी तैनात आहे. सिंगल इथे येते, दुसरा धावेचा प्रयत्न आपण पाहतोय, अजून इथे होणार नाही. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिलं, स्कोर कार्ड 25 धावा. गेम चेंजर हा संघ आपण पाहतोय, या ठिकाणी बॅटिंग करतोय. मोठा फटका जरूर खेळण्याचा इथे प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये तो संपर्क इथे होताना पाहायला मिळाला नाही. चेंडू इथे डॉट आलाय. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये येता इथे संपेल तिसरं. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 25 धावा. छोटासा ड्रिंक ब्रेक निश्चितप्रमाणे जो घेतला जाईल. छोटासा ड्रिंक ब्रेक जरूर आपण पादशाने जो घेतला जातोय. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की ज्यावेळेस जर आपण पाहिलं तर अनस्टॉपेबल टीम, या टीमने जरूर पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारला, परंतु असं म्हटलं जातं की पराभवाने माणूस संपत नाही. तर माणूस केव्हा संपतो? जेव्हा तो प्रयत्न करणं सोडतो ना, तेव्हा तो संपतो. अशा अनस्टॉपेबल आणि कळवलं जातं की हा संघ घरचा संघ आहे, होम टीम आहे. याच मैदानावरती नेहमीच ते प्रॅक्टिससाठी असतात आणि जेव्हा खऱ्या अर्थानं घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षक राजासमोर तुम्ही मात्र जेव्हा खेळत असताना, तेव्हा खऱ्या अर्थानं एक वेगळं प्रेशर तुमच्या अंगावरती जरूर असतं. यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये निश्चितपणे मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयास झाला, परंतु चेंडू ते डॉट येताना पाहायला मिळाला. अनस्टॉपेबल टीम खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यामध्ये अपयश आला. पण चर्चा करतो की माणूस पराभवने संपत नाही, तर माणूस केव्हा संपतो? जेव्हा तो प्रयत्न करणं सोडतो ना, तेव्हा तो संपतो. अशा कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाही. हा चेंडू व्हाईट बॉल, अवांतर धावीत येईल. या अवांतर धावीने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेले तर स्कोर कार्ड 26 धावा ज्या धावलकावरती आहेत. हमराज मृत्युंजय कोथरूड विरुद्ध झुंजार इलेव्हन, दोन्ही टीम्सच्या संघटनेकडून विनंती आहे की आपली टीम लिस्ट घेऊन या. या ठिकाणी ऋषी जुली सरांचं देखील आगमन झाले. सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. यावेळी पाहिजे मैदान इनसाइड एज चे एक सिंगल इथे येताना पाहायला मिळाली आणि एक सिंगलही घेतली जाईल. एक सिंगल इथे येते, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेलं तर आता पुढे जाऊन पोहोचेल 27 धावा. जे आपण पाहते धावलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत बॉलर्स इथे पण पाहिले गेले तर. अबोली अबोली मॅडम यावेळी पाहिजे मैदानामध्ये मोठा फटका आणि इथे खिलाडी के मस्तक पर दस्तक देती विगेन. छेरन षटकार, पॉवरफुल स्ट्रोक. आपण चर्चा केली की तुमच्याकडे प्रॉपर टायमिंग असेल, तुमच्याकडे जर चौफेर फटकेबाजी खेळण्याची ताकद असेल ना, तर तुम्ही जरूर ते प्रयास केले पाहिजे, जरूर ते प्रयत्न केले पाहिजेत. आणि तो प्रयत्न इथे खऱ्या अर्थानं प्रांजल मॅडमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथे षटकार आलेत, आतापर्यंत दोन षटकार त्यांच्या बॅटमधून जरूर आलेत. गोलंदाज तयार, शॉर्ट पिच पुल केलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे, लागोपाठचा दुसरा षटकार. प्रांजल मॅडम ऑन फायर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. ते गोलंदाजांवरती मात्र तुटून पडलेले आहेत, त्या थांबायला तयार नाहीयेत. दोन षटकार इथे येताना पाहायला मिळालेत. पाहायचंय आतापर्यंत हा तिसरा षटकार इथे खेळला जाईल का. जाऊया मॅच कडे, पण त्या सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाईल. बॉलर्स तयार. ओ हा चेंडू पहा, अगदी अल्क्यात चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हातामध्ये येऊ शकला नाहीये. सिंगल तर इथे येते, दुसरा धावेचा प्रयत्न इथे जरूर होईल का? नाही. आणि इथे एका पण पाहतो एका धावेवरती जे समाधान जे म्हणावं लागतंय. यावेळी आपण पाहतोय षटक क्रमांक संपेल चौथं. चार षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिलं ना तर 40 धावा.
दहाच्या सरासरीने आपण पाहतोय क्षणी धाबा क्षणी नोंदवल्या गेलेल्या आहेत। शुभांगी बॉलर तैयार, शॉर्ट पिच बॉल यावेळी पाहिजे, चेंडूला उडवला लॉंगॉनला, चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे, एक टप्पा घेत जातोय, चार धावेंसाठी चौकार। श्रेणी जहीर खान सरांचं देखील आगमन झालेलं आहे, सर आपलं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो। खऱ्या अर्थानं आज आपण जर पाहिलं तर 40+ तगडे ताकदवर दादा संघ, खऱ्या अर्थानं ज्या संघाने या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये धुमाकूळ घातलेला आहे ना, असे संघ तुम्हाला यानंतर इथून पुढे खेळताना पाहायला मिळणार आहे। जाऊया मॅच कडे, गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलर्स। ओहो हा चेंडू पहा, अक्रॉस द बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न इथे जरूर झाला, परंतु बॅटवरती चेंडू आपण पाहतो येऊ शकला नाहीये। संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेलं तर धापलकावरती 44 रन, 44 धावा ज्या धापलकावरती आहेत। पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहत असणारे उपाध्यक्ष आदरणीय संदीप नाणेकर हे देखील इथे उपस्थित आहेत। दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल। नव्या मॅच कडे पुन्हा आपण पाहतो, अगदी हलक्या दोन षटक खेळून काढला जाईल, अगदी शेवटचं षटक आहे, थोडा फुडीचं षटक आहे, धावा बनवण्याचं हे षटक। जाऊया मॅच कडे, हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, चेंडू पडला, थोडीशी दिशा बदलली, अति घाई संकटात नेई, चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे, चार धावेंसाठी चौकार। चार धावा इथे येत आहेत, या चार धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिलं ना तर 49 धावा 49 रन। इथे खऱ्या अर्थानं कौतुक करेल मी इथे प्रांजल मॅडमचं आणि त्याचबरोबर त्यांना साथ देण्यासाठी आलेले स्नेहल मॅडम। ओ शॉर्ट पिच चेंडू होता, शफल झाले, क्रीजचा पुरेपूर वापर आणि पुन्हा एकदा चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे। इथे गेम चेंजर संघाचं स्वागत करूया, इथे अर्धशतक पूर्ण होत आहे, 50 धावा+ इथे स्कोर कार्डवरती नोंदवलेल्या 53 धावा। काय बॅटिंग केली आपण पाहतो इथे मैदानाच्या मध्ये, सुरुवातीला आपण पाहतोय प्रांजल मॅडमने मात्र केलेलं आक्रमण, त्यानंतर आपण पाहतोय स्नेहल देखील इथे थांबायला आता तयार नाहीये, त्यांचंही आक्रमण आता सुरू झाले, त्यांची बॅट आता इथे बोलू लागली। कुलबा टप्प्याचा चेंडू तसरा बॅटने फटका इथे खेळून काढलाय, एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतोय चेंडू, हो सिंगल तर आली, दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न झाला, 2 धावा आल्या, 3र्या धावेची मागणी आहे, 3 आल्या, 4र्या धावेचा देखील इथे प्रयत्न केला जातोय आणि इथे 4 धावा, साज बाज ताज और सरताज, 4 धावा इथे पळून पूर्ण केले जात आहेत, कारण बेल्स पडले होते म्हणून स्टंप उचलावे लागतात आणि इथे 4 धावा मिळतील, 4 धावेंच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 57 धावा, इथे आपण पाहतोय अनस्टॉपेबल टीमला जिंकण्यासाठी 58 धावेंची गरज आहे। चला विनंती असणार आहे गेम चेंजर्स टीम, तुम्ही लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, गेम चेंजर्स टीमला विनंती आहे लगेच फिल्डिंग तुम्ही लावून घ्यायची। आज आपण जर पाहिले गेले तर ऑफिशियल टीम मध्ये जे आपण पाहणार आहोत, ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
मैदानाचा ताबा घ्या। दुर्गा मैडम आणि दुसऱ्या बाजूला पण पाहतोय विजया दोन्ही शिंदे आणि महाराष्ट्र मध्ये शिंदे सिद्ध नागेश मोहोळ ट्रिपल पवार याने उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर संपूर्ण टीम याने उपस्थित आहेत। त्या सर्वांचं ब्राउन क्रेजी स्पोर्ट क्लबच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो। विभूती षटक क्रमांक पहिले घेऊन तर जाऊया मॅच कडे। पण पाहतोय सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जाईल। षटक क्रमांक पहिले षटकाला सुरुवात होती 57 झाल्यात 58 धावेंचा टार्गेट असणार आहे अनस्टॉपेबल टीमला। आता पाहिजे गेम चेंजर्स ही टीम या धावा रोखेल का। पहिला बॉल यावेळ पाहते फुलर लेनचा चेंडू होता मिड विकेटला चेंडू विकडून काढला जाईल। त्यानंतर आपण पाहते आलेली एक सिंगल जी आहे दुसरा धावे इथे प्रयत्न जरूर होईल। यस दुसरी धाव देखील मैदानाच्या मध्ये घेतली गेली। दोन धावा इथे येत आहेत। या दोन धावींच्या मदतीने संघाचं अकाउंट इथे ओपन होईल। या स्पर्धेच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय अरुणजी थोरा सर, त्याचबरोबर किशोरजी गवळी सर, विवेकजी पाटील सर, अनिरुद्धजी सावंत या सर्वांचं मी खऱ्या अर्थानं ब्राउन क्रेझी स्पोर्ट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। फुल टॉस बॉल आणि त्याला फेकून दिलाय थेट सीमारेषेच्या पलीकडे षटकार। त्याचबरोबर विलाजी शिंदे सर, खलील भाई सर, त्याचबरोबर राणे काका सर, दत्ता भाऊ सर या सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल। तर मॅच कडे देखील अतिशय रोमांचक होणार आहे। दुर्गा मॅडमच्या बॅटमध्ये आपण पाहतो यापूर्वी देखील त्यांचा संघर्ष आपण पाहिलेला आहे आणि ते नेहमीच सांगत असतात की जितना बडा संघर्ष होगा ना उतनी ही शानदार जीत होगी। जेवढा मोठा संघर्ष असेल ना यश देखील तेवढंच मोठं मिळतं। त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय आदरणीय अंकुजी नागरगोजे हे देखील आपण पाहण्यासाठी उपस्थित आहेत। सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। त्याचबरोबर ज्ञानप्रबोधिनी पालक संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय मिलिंदजी धरवाडकर सर हे देखील याक्षणी उपस्थित आहेत। सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल। हलकीशी अपील इथे होताना पाहायला मिळाली। चेंडू आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये डॉट 8 धावा धावलकावरती षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती असताना बॉलर्स विभूती मॅडम रॅटमर द विकेट। शॉर्ट पिच बॉल होता मिड विकेटला चेंडू खेळला क्षेत्ररक्षक त्याच ठिकाणी तैनात आहे। थोडीशी घाई होताना जरूर पाहायला मिळाली। शरीराच्या साह्याने चेंडू ते अडवलाय। दुसऱ्या धाव्याचा इथे प्रयत्न होतोय। दोन धावा यशस्वीपणे मैदानामध्ये पळून पूर्ण केले जात आहेत। त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने कपिल धर्माधिकारी सर, त्याचबरोबर गणेशजी उगले सर, शैलेश कुलकर्णी सर हे सर्व अतिथी मान्यवर याने उपस्थित आहेत। सर्व अतिथी मान्यवरांचं ब्राउन क्रेझी स्पोर्ट क्लब निगडीच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो। हा चेंडू आपण पाहत आहे व्हाईट बॉल अवांतर धावे इथे येताना पाहायला मिळाली। अवांतर धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धावलकावरती 11 धावा पहिलं षटक इथे प्रगती पथावरती असताना यश जरूर खऱ्या अर्थानं जर आपण पहिले धावसंख्या जरी मोठी असेल ना परंतु त्या धावा इथे त्या धावेंचा पाठलाग होऊ शकतो हे क्रिकेट आहे। तुम्ही भारतीय संघ पहा। भारतीय संघामध्ये जर आपण पाहिले तर सर्वाधिक 300 पेक्षा अधिक धावा चेस करणारा संघ कुठला असेल ना तर पहिल्या स्थानावरती आहे भारतीय संघ। एक सिंगल इथे येताना पाहायला मिळाली एका सिंगलच्या मदतीने 12 धावा। इथे धावा जरी जास्त असतील जरूर असतील परंतु ह्या धावेंचा पाठलाग होऊ शकतो कारण क्रिकेट आहे। क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट। ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना वेळ लावलं तो खेळ म्हणजे क्रिकेट। ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना एकत्र बांधून ठेवला ना तो खेळ म्हणजे क्रिकेट आहे। ओ एक त्यावेळेस आहे पाहिजे मैदानामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। एक सिंगल इथे येताना पाहायला मिळाली। एक चांगलं क्रिकेट बेसिक क्रिकेट जे हवं आहे ना ते क्रिकेट इथे अनस्टॉपेबल टीमकडून आपल्याला पाहायला मिळते। जेव्हा मोठ्या फटक्याची गरज आहे तेव्हा मोठे फटके खेळले जात आहेत। जेव्हा
चांगले चेंडू आहे, ते चांगल्या चेंडूना सन्मान देत एकेरी दुहेरी धावा देखील इथे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. षटक क्रमांक संपेल, पहिलं एक षटकाचा इथे खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर 13 धावा ज्या धावलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती, बॉलर्स नेम लिनदा. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक ते मैदानामध्ये घेऊन येत आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय विजया. लोअर फुल टॉस, तरा बॅटने फटका खेळून काढला जाईल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये पायच्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण. वा, जबरदस्त फिल्डिंग एफर्ट, ताकद इथे मैदानाच्या मध्ये लावली जातीये कारण इथे एक एक धाव इथे रोखायचे, एका एका धावेसाठी इथे संघर्ष करायचा आहे. महिलांच्या सन्मानादी आपण पाहतोय या ठिकाणी आजच्या दिवसाची सुरुवात होतीये. चार महिलांचे संघ, तीन महिलांचे संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत. हा चेंडू हक द्यायला काय त्यांना चेंडूला इथे कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॅट आणि बॉलमध्ये तो संपर्क इथे होत नाहीये. चेंडू आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू पुन्हा एकदा पहा, शरीराचा वेध घेणारा चेंडू एक सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. एक सिंगल इथे येणार आहे आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिले गेलं तर 16 धावा. जे आपण पाहतोय धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. दुसऱ्या षटक प्रगती पथावरती असताना यावेळी पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे मैदानाच्या मध्ये आली, बॅकअप साठी इथे फिल्डर नाहीये. दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न होईल. दोन धावा इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत. दोन धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय आता पुढे जाऊन पोहोचतीये. धापलकावरती 18 धावा, ज्या धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. यावेळी मोठा फटका खेळलाय पाहिजे, टायमिंग प्रॉपर आहे आणि चेंडू इथे एक टप्पा घेऊन सीमारेषेच्या पलीकडे, चार धावेंसाठी चौका. एक चांगला फटका आपल्याला मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता खऱ्या अर्थाने ओव्हर पिचचा चेंडू होता. गॅप मध्ये मात्र चेंडू खेळून काढला, गॅप शोधला तिथे. मी म्हणे की फटका आला नाही, त्यांनी फटका बनवला. यानंतरचा मात्र खऱ्या अर्थाने रेग्युलरचे मॅचेस, खऱ्या अर्थाने 40+ सामने यानंतर मात्र सुरू होणार आहेत. यावेळी पुण्याचा पायचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. वन बाउन्स चेंडू त्या क्षणी फिल्ड केला जाईल. एक सिंगल इथे आली आणि एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेले तर पुढे जाऊन पोहोचतीये. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 23 धावा, दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. यानंतरचा होणारा सामना हमराज मृत्युंजय कोथरूड विरुद्ध पिंपरी 11 या दोन संघांमध्ये 40+ होणारा आजचा पहिला सामना. या सामन्याचा आपण टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी चला. या ठिकाणी यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस आदरणीय अरुणजी थोरा साहेबांच्या शुभा हस्ते आपण या सामन्याचा टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. दिव्या मॅडम बॉलर्स तयार आहेत. लोअर फुल टॉस, पुण्याचा पायचा जमीन समांतर फटका इथे खेळून काढला जाईल. फिल्डिंग जबरदस्त आहे. पा, तुमचा कुठलाही बॉलर्स असू द्या चांगली गोलंदाजी करत असतो परंतु तिथे क्षेत्ररक्षकाची साथ ही आहे ना, गोलंदाजाला मिळणं फार गरजेचं आहे. यावेळी आता मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत पुढे त्या मॅच कडे तुम्हाला इथे घेऊन जाईल. 24 धावा धापलकावरती दिव्या. स्ट्राईक ऑन आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये विजया. नावातच खऱ्या अर्थानं यांच्या विजय आहे परंतु आज इथे विजय मिळेल का हे देखील महत्वाचं आहे. बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न इथे होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क इथे होऊ शकला नाही. चेंडू इथे डॉट आलेला आहे. खऱ्या अर्थानं सुपर, जर आपण पाहिले गेलो सुप्रीमो कंपनीचे सिक्सर बॉल, एक टणक असा चेंडू आणि अनेक खेळाडूंच्या पसंतीचा चेंडू म्हणून नक्कीच या चेंडूला पसंती दिली आहे. चेंडू पुन्हा एकदा इथे डॉट येताना जो आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगलं षटक आपण पाहतोय दिव्या मॅडमचं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पायचा फुलर लेनचा चेंडू होता, चेंडू मात्र इथे निसटला.
शॉर्ट फाइन लेग मध्ये, ओहो परंतु इथे चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे। प्रयत्न चांगला होता, प्रयत्न जबरदस्त होता, परंतु तिथे अपयश हाती आलं। चेंडू चार धावेंसाठी चौकार जातोय, इथे चौकार मिळेल आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले धावलकावरती। 28 धावा ज्या धावलकावरती आहे। खऱ्या अर्थानं महिला आणि महिलांच्या आज आपण जर पाहिले गेलं तर प्रत्येक पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून, मी म्हणले की पुरुषाच्या कधी कधी एक पाऊल पुढे टाकून भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मला जगामध्ये पहा एक चांगली कामगिरी करताना आपण प्रत्येक महिलेला पाहतोय। हा चेंडू पुन्हा त्या सर्व बॅटने फटका खेळण्याचा इथे प्रयत्न होता आणि त्यानंतर आपण पाहतोय घेतलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय। एक चांगलं षटक पाहायला मिळालं इथे दिव्या मॅडमचं। तीन षटकांचा खेळ संपलेला आहे, तीन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा येते 29 धावा। आणि आता शेवटचे आपण पाहतोय चेंडू शिल्लक राहिलेत 12। आयुष्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर कोण पाहिजे, जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे, हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे, जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या सोबतीला बायको पाहिजे, पण हे सर्व करण्या अगोदर एक मुलगी जगली पाहिजे। एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये येईल। धावलकावरती आपण पाहतोय 30 धावा आहेत शेवटच्या, अजून 11 चेंडू शिल्लक आहेत। 11 चेंडू आणि 28 धावींची गरज, 11 चेंडू आणि 28 धावा। जोपर्यंत खऱ्या अर्थानं इथे दुर्गा मॅडम आहेत ना, तोपर्यंत खऱ्या अर्थानं मॅच होऊ शकते, कारण यांच्याकडे ती क्षमता आहे। पंचांसोबत मात्र निश्चितपणे थोडीशी चर्चा जशाकडे केली जातीये। जाऊया पुण्यातच, चला विनंती असणार आहे हमराज मृत्युंजय कोथरूड टीम आणि त्याचबरोबर पिंपरी टीम, विनंती असणार आहे टॉस साठी यायचंय। वा जबरदस्त स्ट्रोक, आपण सांगितलं होतं की दुर्गा मॅडम जोपर्यंत आहेत ना मैदानामध्ये, कारण सेट झालेले आहेत, चेंडूवरती त्यांनी नजर बनवलेली आहे आणि यांच्याकडे खऱ्या अर्थानं चौफेर षटकार ठोकण्याची ताकद आहे, आक्रमकता यांच्याकडे कुठून कुठून भरलेली आहे। आज पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, इथे चौकार जरूर आलाय आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिलं तर 34 धावा धावलकावरती आहेत। अजूनही चेंडू आपण जर पाहिले गेले तर 10 चेंडू आता शिल्लक आहेत, 10 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी ओ मोठा फटका जरूर खेळलाय, फटका इथे फसला, जबरदस्त तिथे झेल, मोठी विकेट, फलंदाज दुर्गा मॅडम होत आहेत बाद। यावेळी आपण पाहतो इथे मैदानामध्ये एक चांगला झेल पाहायला मिळाला आणि आता पाहायचे मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 9 चेंडू जे अजून मैदानामध्ये शिल्लक राहिलेत, 9 चेंडू आणि 24 धावा। न्यू बॅटर संजय भालेराव सर, अजय आवळे सरांना विनंती आहे की आपण या क्षणी संपर्क साधायचा आहे। शुभांगी निकम मॅडम ज्यादा पाहिजे बॅटिंग साठी येत आहेत, लेफ्ट हँड बॅट्समन आहेत। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेलं तर बॅटर हे नाव कधी आलं, ज्यावेळेस खऱ्या अर्थानं महिलांचं क्रिकेट जागतिक दर्जावरती गेलं आणि आपण फलंदाजा ज्यावेळेस मात्र पुरुष ज्यावेळेस खेळायचे आणि खूप चर्चा आहे खऱ्या अर्थानं शुभांगी मॅडम यांची। आज जबाबदारी पेलावी लागणार आहे, आयुष्यामध्ये माणूस केव्हा मोठा होतो, जेव्हा तो मोठ्या मोठ्या गप्पांनी गोष्टी बोलतो तेव्हा नाही, जेव्हा संकटाच्या काळामध्ये स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतो ना त्या व्यक्ती आयुष्यामध्ये नेहमीच मोठ्या होतात। आज पाहिजे शुभांगी मॅडमवरती खूप मोठी जबाबदारी आहे आणि शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत बनवायच्या आहेत त्या 24 धावा, सामना संपलेला नाहीये। मी म्हणेल की आता कुठेतरी संघर्षाला सुरुवात झालेली आहे, कारण शुभांगी मॅडम अनेक वेळा आपण पाहिलं की षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करण्यासाठी मात्र या मॅडमना ओळखलं जातं। जाऊया मॅच कडे, सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जाईल
संजय भालेराव सर आणि अजय आवळे सरांना विनंती आहे सर आपण संपर्क साधायचा आहे. पहिला बॉल यावेळी आपण पाहतोय अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. खऱ्या अर्थाने जर आपण अनस्टॉपेबल टीम मात्र निश्चितपणे एकच विचार करत असेल की जास्तीत जास्त आता शुभांगे मॅडम स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. जाऊया मॅच कडे. हा चेंडू पाहिजे यावेळी लेक्समच्या बाहेर असणारा चेंडू इथे व्हाइट बॉल. अवांतर धाव देखील इथे मैदानामध्ये मिळेल. या अवांतर धावेने संघाची वाढती धावसंख्या जी आता पुढे जाऊन पोहोचणार आहे धावफलकावरती 35 धावा. थोडीशी चर्चा जरूर आपण पाहतोय श्रेणी मैदानाच्या मध्ये केली जातीय. या ठिकाणी ओ हा चेंडू पहा यावेळी मैदानामध्ये मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न ते होता. त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये एक सिंगल इथे पाहायला मिळाली. 36 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बॉर्न क्रेझी स्पोर्टक्लब निगडी संघाचे खऱ्या अर्थानं एक आक्रमक फलंदाज म्हणून पुणे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख आहे. अभिजितदा पिसाळ यांचे मातोश्री आणि पिताश्री अशी आवर्जून उपस्थित आहेत. मी त्यांचं ब्रॉन क्रेझी स्पोर्टक्लब निगडीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि काकांना मावशीने विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये यायचंय. हा चेंडू पुणे त्या पाहिजे यावेळी मैदानामध्ये. डॉट बॉल संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिले गेले तर संपेल चौथा. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दिव्या मॅडम असतील आणि त्यानंतर माधुरी मॅडम या दोन्ही गोलंदाजाने खऱ्या अर्थाने चांगलं षटक पाहायला मिळालं. कारण 6 आणि 7 धावेचं षटक त्यांनी संपवलं. शेवटचे 5-6 चेंडू आता शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 22 धावींची गरज आहे. 6 चेंडू 22 धावा हे समीकरण आता मैदानाच्या मध्ये असेल. आता पाहिजे मैदानाच्या मध्ये सहा चेंडू आणि 22 धावा. दिव्या मॅडम पहिलाच बॉल यावेळी पाहिजे. लोअर फुल टॉस मिड विकेटला चेंडू मात्र इथे ओहो काय क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळत आहे. जबरदस्त फिल्डिंग आहे. एक सिंगल इथे आपण पाहतोय मैदानाच्या मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचतीये स्कोर कार्ड वरती 37 धावा. हमराज मृत्युंजय कोथरूड विरुद्ध पिंपरी 11 टीम विनंती असणार आहे. दोन्ही संघांना आपण टॉस साठी यायचंय. तुम्हाला शेवटचा पुकार असेल. हा चेंडू इथे कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. पहा आता मैदानात इथून पुढे जिंकायचा असेल ना तर ही काही सोपी गोष्ट नाहीये. परंतु असं म्हणतात की प्रयत्नार्थी परमेश्वर. तुम्ही प्रयत्न करत राहा परमेश्वर देखील तुमच्या यशासाठी याच मैदानावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. ओ इथे पहा क्लीन बॉल परफेक्ट यॉर्कर. बॅटर बाद इथे विकेट येताना पाहायला मिळाली. आतापर्यंत आपण पाहतोय आलेली आपण पाहतोय असणार ही दुसरी विकेट. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून आपण पाहतोय 5 कॅमेऱ्याच्या साह्याने या क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण याने केलं जात आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांचे चिरंजीव आदरणीय जयदीपजी खापरे यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं पंचांसाठी आपण पाहतोय टी शर्ट्स आणि जे काही किट आहे ते पंचांना श्रेणी दिले जात आहे. मी संजय भालेराव सर अजय आवळे सरांना मी विनंती केली सर आपण हे किट स्वीकारायचं आहे. तर जाऊया मॅच कडे पुण्याच्या सामन्याकडे. हा चेंडू पहा मोठा फटका जरूर खेळण्याचा इथे प्रयत्न झाला परंतु तिथे बॅटमिंटन चेंडू मात्र परफेक्ट मिळलं होत नाही. एक सिंगल इथे येताना पाहायला मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर आता जाऊन पोहोचेल 38 धावा ज्या धावफलकावरती. अभिजितदादा पिसाळ यांचे पिताश्री यांना देखील मी विनंती करेल आपण ही किट देण्यासाठी पुढे यायचंय. हा चेंडू यावेळी पाहिजे मोठा फटका जरूर आला परंतु या आक्रमकतेला खूप उशीर झालाय. षटकार आला. षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या आता जाऊन पोहोचतीये धावफलकावरती
44 धावा 44 रन आणि शेवटचा आता चेंडू शिल्लक असेल. चेंडू तिकट करण्याचा प्रयत्न अजय आवळे सरांना देखील विनंती केली, सर या आपणही आपलं किट स्वीकारायचं आहे. याच्याकडे पण पाहतोय, सामना इथे जिंकलेला आहे गेम चेंजर संघाने. विजय संघाचे अभिनंदन, अनस्टॉपेबल टीम संघ, तुमचं देखील कौतुक. एक चांगला खेळ तुमच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. यानंतरचा मात्र होणारा सामना जो आपण पाहणार आहोत तो सामना असेल, एका बाजूला जर आपण पाहिले गेले तर हमराज